नवापूर तालुक्यात पावसाचा हाहाकार, एका दिवसात 211 मिलीमीटर पावसाची नोंद. नवापूर शहरात सुमारे 110 घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पाणी शिरल्याने रुग्णांचे हाल. धरण कोरडे असल्याने रंगावली नदीने रौद्ररूप धारण केले नाही. नवापूर तालुक्यातील रंगावली, नागण, नेसू, सरपणी, रायंगण नदी नाल्यांना पूर आला. तसेच तालुक्यातील छोटे नद्या व नाल्यांना देखील पूर आला आहे. यामुळे ग्रामीण भागाचा संपर्क तुटला असून सर्वच रस्ते आणि पूल पाण्याखाली गेलेत. नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग सकाळी 5 वाजेपासून बंद झाला, तर पश्चिम रेल्वे विभागाचा सुरत भुसावळ मार्ग देखील रेल्वे रुळावर मातीचा भराव कोसळल्याने व रुळावर पाणी आल्याने लोह मार्ग बंद करण्यात आला होता. महत्वाच्या रेल्वे या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या. दुपारी 4 नंतर रेल्वे वाहतूक आणि महामार्गावर वरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये पाणी शिरले. तसेच नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पाणी शिरल्याने रुग्णांचे हाल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आमदार शिरीष नाईक यांनी नवापूर शहरासह 10 ते 15 गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई केली जाईल असे आश्वासन दिले. नवापूर तालुक्यात एकाच दिवसात 211 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नवापूर शहरात सुमारे 110 घरापेक्षा जास्त घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याचा पंचनामा तलाठी राजेंद्र साबळे यांनी केला. संध्याकाळपर्यंत पंचनामे करण्याचे काम सुरू होते. नवापूर तालुक्यातील सर्व धरण कोरडे असल्याने पडलेल्या पावसाचे पाणी धरणात गेल्यामुळे रंगावली नदीला कमी प्रमाणात पाणी आले. धरण भरले असते तर मोठ्या प्रमाणात नवापूर शहराचे नुकसान झाले असते. 16 ऑगस्ट 2018 पेक्षा जास्त पावसाची नोंद, त्यावेळी 4 पैकी 3 पूल पाण्याखाली गेले होते. 16 ऑगस्ट 2018 मध्ये 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. रंगावली धरण व इतर धरण फुल भरल्यानंतर मुसळधार पाऊस झाल्याने रंगावली नदीने रौद्ररूप धारण केले होते. परंतु यंदा सर्व धरण कोरडे ठाक असल्याने पडलेल्या पावसाचे पाणी धरणात गेल्याने रंगावलीला कमी प्रमाणात पाणी आले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. 2018 ला 6 जणांचे प्राण गेले होते. नवापूर तालुक्यात कोणत्या भागात किती प्रमाणात पावसाची नोंद? नवापूर 224.3 मिलीमीटर, नवागाव 207.5 मिलीमीटर, चिंचपाडा 196.5 मिलीमीटर, विसरवाडी 268.3 मिलीमीटर, खंडबारा 161.3 मिलीमीटर. एकूण नवापूर तालुक्यातील 211.6 मिलीमीटर पावसाची नोंद. एका दिवसात सर्वाधिक पावसाची नोंद विसरवाडी परिसरामध्ये झाली असून सर्वाधिक कमी पावसाची नोंद खांडबारा परिसरात झाली आहे. आमचा जीव बसला तेवढाच तापी आणि आम्ही दोघे आजारी मानचे, ते सुगरचा माणूस, बीपीची बाई, रात्रीच तब्येत खराब होऊन गेली, रात्री उलटे व्हायला लागून गेले होते, मला नुकसान होऊन गेले. आमची गिरेची आम्ही काय सांगाल दादा, काय झालं? घर वाहून गेले. किती वाजता? 4 वाजे. काय काय नुकसान झालंय? सगळे लाकडे वाहून गेले आणि काही वखर होते ते वाहून गेले, चारा वाहून गेले. आता नवापूर तालुक्यामध्ये 2 दिवसापासून पाऊस चालूच आहे, परंतु काल मध्यरात्रीपासून संपूर्ण तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि ह्या मुसळधार पावसामुळे सर्वच नदी नाले असतील ओसांडून वाहत आहे आणि ह्या नदीला महापूरसुद्धा, मोठे पूरसुद्धा आलेले आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण तालुक्यामधून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जिथे जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तिथे आम्ही प्रत्यक्ष पाणी करून आलो आहोत. विविध ठिकाणी छोटे मोठे रस्ते असतील, राष्ट्रीय महामार्ग आहे किंवा स्टेट लेवलचे रस्ते आहे, पुलावरून पाणी जात असल्यामुळे सर्वच ठिकाणी रस्ते बंद झालेले आहे. नॅशनल हायवेसुद्धा 5-7 तासापासून
पूर्ण ठप्प झालेला आहे, रेल्वेगाड्यासुद्धा बंद झालेल्या आहे आणि ह्याच्यामुळे जास्त पाऊस पडल्यामुळे नवापूर शहरामध्ये विशेषतः इस्लामपुरा असेल ह्या ठिकाणी देवळपळीमध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ह्याला तर मी वैयक्तिक स्पष्ट आरोप करतो की ह्याला नॅशनल हायवे जबाबदार आहे. नॅशनल हायवेने सुद्धा नीट म्हणजे पहिल्यापासून प्रत्यक्ष त्यांनी बघितलं असतं की नवापूर शहरामधून कुठून पाणी येतो आणि काय किती स्पीडमध्ये येतो. आता पूर्वीसुद्धा बरेच झालेले आहे, परंतु जेव्हा रस्ता बनवताना त्यांनी नीट सर्वे केला नाही आहे आणि पूर्ण पाणी इस्लामपुरामध्ये. आता ठीक आहे, आम्ही सकाळी आलो, परंतु पहाटे 2-3 वाजेपासून म्हणजे आपण जर प्रत्यक्ष दर्शनी बघितलं तर 6-7 फुटापर्यंत पाणी वरती म्हणजे घरांमधून गेलेलं आहे. तिथल्या जागरूक नागरिकांनी लक्ष दिलं नसतं तर फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली असते. अशाच म्हणजे चिंचपाडा असेल, कोळदा असेल, नवागाव असेल, अजून पूर्णच डोंगर म्हणजे तालुक्यामध्ये सगळ्याच गावांमधून आम्हाला फोन येत आहे की इथे इथे फार मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. आज सकाळी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांशी बी फोनवरती चर्चा केली. त्यांनी त्वरित प्रशासनाला, तहसीलदार, CO, पोलीस प्रशासनाला त्यांनी सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहे. SP साहेबांनी सुद्धा मी फोन केला, त्यांना सुद्धा सांगितलं की काही अंशी आपण मदत करा आणि त्यांनी पोलीस प्रोटेक्शन बी दिलं. कारण नॅशनल हायवेमुळे म्हणजे खरं नॅशनल हायवेमुळे नवापूर शहराचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. दादा गेले विसरवाडी भागातील या गावात मोठे नुकसान. भरडू 20 घरे, मासलीपाडा 9 घरे, बंधारपाडा 6 घरे, फळदाणी 3 घरे, देवलीपाडा 1 घर, जुनी विसरवाडी 4 घरे, केलपाडा येथे 20 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तर घरातील संसारोपयोगी साहित्य व धान्याची नुकसानीचे पंचनामे विसरवाडी मंडळातील मंडळ अधिकारी चंद्रसिंग नाईक, भरडू तलाठी निलेश मराठे सजा, बंधारपाडा तलाठी अतुल पवार, कडवान तलाठी महेश गावित, खाणापूर तलाठी अमित गावित, वडफळी तलाठी पल्लवी सावंत घरांचे पंचनामा व शेतपीक नुकसानीचे पंचनामे केले आहेत. नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शहरासह ग्रामीण भागातील ग्रामस्थ यांचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.